नमस्कार फ्रेंड, विदर्भ ट्विस्ट या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि हल्ली मार्केटला आवळे खूप दिसत आहे, तर जर तुम्हाला आवळ्याची सुपारी करायची असेल मार्केट सारखी, तर मी तुम्हाला ही रेसिपी सांगत आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर माझ्या चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सुरुवातीला मी एक मोठा अद्रकचा तुकडा खिसून घेतला, 4 चमच काळ नमक आणि सोबत आहे जिऱ्याची पूड, आपण इथे 2 चमच घेतलेली आहे. गरम पाण्यामध्ये आल्याची पेस्ट आणि काळ नमक व जिरे यामध्ये मी घातलेलं आहे काही पेस्ट आणि काही नमक, आणि ते अर्धे मी साईडला काढून ठेवलं होतं. आता इथे संपूर्ण पाणी उकडल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपल्याकडे आवळे आहे ते आवळे इथे घालायचे आहे. मी 1 किलोचा आवळा इथे घातला आहे. 1 किलोची आवळा सुपारी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून पाठवणार आहे. जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही, कारण जास्त पाणी जर घातलं तर आपण टाकलेला अद्रक व सोबत मीठ आणि जिरे पुरती व्यवस्थित लागत नाही. इथे संपूर्ण उकडल्यानंतर थंड झाल्यावर मी हा आवळा असा व्यवस्थित त्यातली बी काढून टाकलेली आहे आणि तेच मिश्रण सोबत मिक्स करून आता आवळा सुपारीला लावणार आहे. कारण की जर अद्रक आणि जिरेपूर जर लावली असेल आणि तुम्ही प्रवासात जात असणार तर मळमळ उलटी बिलकुल ह्या आवळ्याने होत नाही. तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की करून बघा. आता इथे हे सर्व मिश्रण मी केल्यानंतर कापडावरती 2 ते 3 दिवस याला कडक सुकवायला ठेवलं आणि कडक सुकल्यानंतर ही आवळा सुपारी अशी झालेली आहे. जेवणानंतर तुम्ही रोज एक आवळा सुपारी खाऊ शकता, तुम्हाला जेवणही पचेल कारण यामध्ये अद्रक आणि जिरे आहेत.